अकोला वंचित बहुजन आघाडीने आपल्या उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे, ज्यात नांदेड येथील जागा रिकामी आहे। त्यामुळे वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना मांडणारे ओबीसी बहुजन पार्टीचे ॲडव्होकेट अविनाश भोसीकर यांना वंचितची नांदेडची उमेदवारी मिळावी अशी मागणी ॲडव्होकेट अविनाश भोसीकर यांनी अकोल्यात पत्रकार परिषद घेऊन केली आहे। ॲडव्होकेट अविनाश भोसीकर हे नामवंत वकील असून फुले शाहू आंबेडकर विचार मांडणारे बहुजन आहे, त्यातच ते ओबीसी बहुजन पार्टीचे मराठवाडा पदाधिकारी आहेत। मोदी व आरएसएसला हरविण्यासाठी बहुजन विचारांचे कार्यकर्ते वंचितला हवे आहेत, त्यामुळे ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांनी एका पत्रकार परिषदेत ओबीसी बहुजन पार्टीचे शेंडगे हे सांगलीमध्ये उमेदवारी दाखल करीत असतील तर त्यांना पाठिंबा देण्यात येईल असे सांगितले होते। त्यानुसार मराठवाड्यातील नांदेड लोकसभा मतदारसंघात वंचितच्या तिकिटीवर लढवण्यासाठी तयार असून वंचित बहुजन आघाडीने आपल्याला उमेदवारी द्यावी अशी मागणी अकोल्यात पत्रकार परिषदेत यांनी केली। मी ॲडव्होकेट अविनाश भोसीकर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने नांदेड लोकसभा लढवण्यास मी पूर्ण इच्छुक आहे। श्रद्धेशी बाळासाहेब आंबेडकर यांच्या मी सातत्यानं त्यांच्या कार्यामध्ये सहभागी आहे। ओबीसी बहुजन पक्षात मी कार्यरत होतो पण या ठिकाणी यापुढे मी वंचित बहुजन आघाडीचा कार्यकर्ता या नात्याने पक्षामध्ये पूर्णपणे कार्यरत राहणार आहे आणि आदरणीय श्रद्धेश्री बाळासाहेब आंबेडकर यांनी मला आशीर्वाद दिल्यास पूर्ण ताकदीनिशी नांदेडची लोकसभा मी लढणार आहे। नांदेडमध्ये माझी तयारी पूर्ण झालेली आहे आणि त्या ठिकाणी वंचित बहुजन आघाडी आणि भाजप अशी सरळ लढत होणार आहे, कारण काँग्रेसनं सुद्धा भाजपचाच एक बी टीम खाली उमेदवार त्या ठिकाणी दिलेला आहे आणि गेली 3-4 वर्ष मी त्या ठिकाणी सातत्यानं काम करतो आहे आणि मला निश्चित आशा आहे की वंचित बहुजन आघाडीचा त्या ठिकाणी नांदेडमध्ये मला तिकीट दिल्यास पूर्णपणे मी विजय खेचून आणीन असं मला पूर्णपणे आशा आहे। महाराष्ट्र T24 करता प्रतिनिधी गुलाम मोहसिनची रिपोर्ट, अकोला।